करायचे पदस्थ असणारे मुख्यमंत्री शरद पवार यांची ही जबाबदारी आहे असं जे मी म्हणतोय ते हे सगळं जबाबदारी सकट आहे आणि शरद पवारांनी खूप जाणीवपूर्वक मराठ्यांना डावललं असा माझं आता अनुमान आहे. पूर्वी पण मी तेच बोलत होतो आणि त्याच्यामुळे आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि सतत आपण याचाच जाब विचारला पाहिजे. आणि जर या जी आरमध्ये त्यावेळी ओबीसीमध्ये मराठ्यांना जर टाकलं असतं आणि ते 16% आपल्याला मिळालं असतं तर आज आपली 2-3 लाख पोरं शासकीय नोकरीमध्ये गेली असती आणि करोडो मुलांना आपल्या शिक्षणाचा लाभ घेता आला असता आणि आज आपली कित्येक पोरं परदेशामध्ये जाऊ शकली असती. मित्रांनो, एक काळी देशावर राज्य करणारा समाज, देशासाठी कायम मरणारा समाज आणि आज त्याची ही मरणासन्न अवस्था जर कशामुळे झाली असेल तर त्याला योग्य ती संधी न मिळाल्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं मला वाटतं.